विश्व विजयी तिरंगा प्यारा या झेंडा गीताचा रचयिता श्यामलाल गुप्त यांची 125वी जयंती। नागपूर इथं महानगरपालिकेच्या शहरात सामूहिक झेंडा गीत गायन आयोजित करण्यात आले। महानगरपालिकेने महापालिका शाळेतील हजारो विद्यार्थी शिक्षकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून द्यावी यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे, इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचा देशाच्या इतिहासाबद्दल ज्ञान वाढवावं अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली। ते नागपूर इथं महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत शिलालेखाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते। विशेष म्हणजे हे वर्ष विश्व विजयी तिरंगा प्यारा या झेंडा गीताचे रचयिता श्यामलाल गुप्ता यांची 125वी जयंतीचं वर्ष आहे। त्यानिमित्तानं महानगरपालिकेनं आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी सामूहिक झेंडा गीताचं आयोजन केलेलं होतं। 11 वाजता नागपूरच्या संविधान चौकावर राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सामूहिक झेंडा गीताच्या गायनात सहभागी झाले। कार्यक्रम है, एक तो पहला यह है कि यहाँ भारतीय संविधान का एक शिलालेख बहुत सुंदर तरीके से लाइट की अरेंजमेंट के साथ इसका विमोचन हुआ है। आपको पता है कि इस चौक का नाम संविधान चौक है और यहाँ बाबा साहेब अम्बेडकर जी का भव्य पुतला, ये हमारे लिए प्रेरणा का स्रोत भी है। विशेष रूप से शासन में काम करने वाले कुछ सरकारी अधिकारियों ने, जिसमें ईजेड खोबरागड़े जी थे, उनके साथीदार थे, उन्होंने मुझे मिलकर ये मांग की थी कि हमारे यहाँ बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम से ये जो चौक है इसका संविधान चौक करके नामकरण होना चाहिए और एक संविधान के बारे में एक दस्तावेज शिलालेख यहाँ होना चाहिए। महानगर पालिका ने इसका प्रस्ताव मंजूर किया और आज बहुत सुंदर ऐसी एक प्रकार के नागपुर के नहीं महाराष्ट्र के नहीं तो देश को अभिमान हो ऐसा ये शिलालेख यहाँ नागपुर महानगर पालिका ने तैयार किया। बाबा साहेब आंबेडकर और संविधान या ठिकाणी एक शिल्प, अतिशय सुंदर अशा प्रकारचं शिल्प आपण तयार केलं आणि खऱ्या अर्थाने इतकं चांगलं हे शिल्प या ठिकाणी तयार झालंय। मी संदीपजी जाधव यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या पुढाकारामुळे आज हे शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। संविधानाची उद्देशिका, आपली जात धर्म पंथ विचार कुठलाही असला तरी आपल्या सगळ्यांकरता गीता बायबल कुराण याहीपेक्षा महत्त्वाचे जर काही असेल तर ती आपल्या संविधानाची उद्देशिका आहे। कारण या संविधानाच्या उद्देशिकेने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा अधिकार दिलाय आणि समान हक्क दिले आहेत आणि मला असं वाटतं की या उद्देशिकेचं वाचन संपूर्ण देशामध्ये करण्याची सुरुवात आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी केली आणि संपूर्ण देशामध्ये या उद्देशिकेचं वाचन केलं जातं आणि तेच या संविधान चौकामध्ये लागणं मला असं वाटतं यापेक्षा उत्तम दुसरं कुठलंही काम असू शकत नाही। आणि म्हणून संदीप, ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।